आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेळपट्टीचे उद्घाटन करण्यात आले असून त्यांनी यावेळी उपस्थित तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी फलंदाजी देखील केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथील क्रिकेट सराव खेळपट्टीचे उद्घाटन झाल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी फलंदाजी देखील केली. यावेळी विकेट किपर म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तर स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर आदित्य यांनी केलेल्या उत्तम फलंदाजीचा उपस्थित शिवसैनिकांनी आनंद घेतला. तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ही फलंदाजी करत अशा प्रकारे राजकीय खेळपट्टीवर उत्तम धावा काढू शकतो हे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. या खेळपट्टीवर कपिल देव, सचिन तेंडुलकर यांसारखे अनेक प्रसिद्ध खेळाडूंचे फोटो व त्यांची माहिती लावण्यात आली. खासदार शिंदे व नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या नगरसेवक विकास निधीतून ही धावपट्टी तयार करण्यात आली. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला व छाती कोण दाखवतंय असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. दरम्यान जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण करू नये असे सल्ला देखील त्यांनी नाशिक येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिलाय. नाशिक येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच जवानांनी एअर स्ट्राईक करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र सरकार याचा राजकीय फायदा घेत आहे. भाजप नेत्यांनी हा केळसपणा प्रकार थांबवावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्थी दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी जनसमुदाय लोटलाय. महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साह पाहायला मिळतोय. भगवान शंकराची आराधना करण्याच्या या दिवशी देशभरातील विविध शंकर मंदिरांमध्ये सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसून येते. शंकराची उपासना करण्याचाच दिवस म्हणून अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या सोमवारच्याच दिवशी ही महाशिवरात्री आली. या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यातच जवळपास 60 लाखांहून अधिक भाविकांनी आजच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभमेळ्याची सांगत तर जम्मू काश्मीर उरी येथेही हा उत्साह पाहायला मिळतोय. नेहमी या ठिकाणी शस्त्रसंधी, सैन्यदल, दहशतवादी कारवाया, चकमक याविषयीच्याच बातम्या ज्या भागातून येतात, मात्र आज येथे तब्बल 2000 वर्षापूर्वीच्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्ताने खास पूजेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान यांपैकी काही शिवमंदिरांना 500 ते 600 वर्षे जुना इतिहास आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील देहूमधील येलेश्वर या शिवमंदिराचा देखील समावेश असल्याने येलेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनाकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. तर अंबरनाथ येथील शिवमंदिर हे देखील तब्बल 998 वर्षे जुनं असून शिलाहार राजाने हे मंदिर उभारलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर दर्शनासाठी लोटला असून रात्री 12 वाजता स्थानिक ग्रामस्थ व पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात आली. येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. सध्या जी परिस्थिती आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भाविकांना तात्काळ दर्शन व्हावे आणि भाविक दर्शन रांगेत न बाहेर जावे या दृष्टिकोनातून आपण ज्या ठिकाणी गाभारा आहे त्या गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनही शिवशंभूंचं चांगल्या प्रकारे दर्शन होते. तर आपण त्या ठिकाणी दर्शनाची सुविधा भाविकांना करणार आहोत आणि गाभाऱ्याचा अरुंद मार्ग आहे त्यातून उतरून पुन्हा वर चढायला थोडासा विलंब होत असतो तोही त्यातून टळणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे म्हणून या प्रकारची योजना या वर्षांपासून कार्यान्वित करण्याची. यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्यात आली. या दिवशी इथे 4 लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मंदिर परिसरात अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. औरंगाबादेतील खडकेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. हर हर महादेवच्या गजरात हजारो भाविकांनी शिवशंकराचे दर्शन घेतले.
उल्हासनगर महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी भक्तांना गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेत असून उल्हासनगर अंबरनाथमध्ये सेवाभावी संस्था तसेच व्यापारी वर्ग व नागरिकांनी येणाऱ्या भक्तांसाठी शिवप्रसाद तसेच पाणी व त्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री अंबरनाथ येथे मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. सभी शिव भक्तों का हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हर हर महादेव बोलिए, हर हर महादेव. बेळगाव येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या दोन तरुणांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला असून पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेतले. पुलवामा घटनेनंतर पाकिस्तान विरोधात संतापाचे वातावरण आहे. याचा संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बेळगाव येथील कामत गल्ली परिसरात चौघा तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडल्याची घटना घडली. घोषणाबाजी व फटाक्यांचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर आले व यावेळी त्यांना चार तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत फटाके फोडत असल्याचे दिसून आले. मात्र गर्दी झाल्याचे पाहताच या चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गल्लीतील संतप्त तरुणांनी या चौघांचा पाठलाग केला असता यावेळी दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र दोन तरुणांना नागरिकांच्या तावडीत सापडले असून नागरिकांनी त्या दोघांची चांगलीच धुलाई केली. पोलिसांना हे वृत्त कळताच पोलीस कामत गल्लीत दाखल होत त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. पाकिस्तानहून आपल्या मायदेशी परतलेले विंग कमांडर अभिनंदन लवकरच कॉकपिटमध्ये वैमानिकाच्या जागेवर परतणार आहे. पाकिस्तानचे F-16 विमान पाडणारे अभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व डॉक्टरांकडे स्वतःहून ही मागणी केली आहे. मानसिक उपचारादरम्यान पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना मानसिक त्रास दिल्याचे समोर आले. तसेच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या प्रकारावरून पाकिस्तानने आपल्या वैमानिकाला अयोग्य वागणूक दिल्याचा आक्षेप भारताने घेतला. मात्र अभिनंदन यांनी धीराने सर्व प्रसंगाचा सामना केला होता. अभिनंदन सध्या सैन्याच्या रुग्णालयात असून ते लवकरात लवकर ड्युटीवर परततील या दृष्टीने उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून मानसिक त्रास देण्यात आल्यानंतरही अभिनंदन यांचे धैर्य मजबूत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अभिनंदन यांनी पकडले गेल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीचा धीराने सामना केला होता. तसेच त्यांच्या शालीनतेचेही नेत्यांकडून माजी सैनिक तसेच युद्धसंबंधी विश्लेषकांकडून कौतुक करण्यात येते. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है और ये साल जो एंड है उसमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है. थाना इज द सिटी वेयर देयर इज लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेशन. आज जो भाव मिलेगा शायद कल नहीं. So this is the right time to buy. Every customer is safe to invest in real estate. काही लोकांना आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्या विविध मुदतीतच पूर्ण केलेलं आहे. मात्र नांदेड येथील आदिवासी भागात कुळसवाडी येथे स्वस्त धान्य दुकानदार गोरगरिबांच्या धान्याचा काळा बाजार करत असल्याचे समोर आले. किशन पोटे असे या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव असून हा गोरगरिबांचे धान्याचा काळा बाजार करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच रेशन कार्ड धारकांना गेल्या 6 महिन्यांपासून राशनचा माल देत नसून आलेला माल काळ्या बाजारात विक्री करत आहे. आज माननीय तहसीलदार साहेब यांना राशन मालाच्या विषयी निवेदन दिलेले आहे. गेल्या 6 महिन्यापासून
राशन लाभधारकांना राशन दुकानदार माल देत नाही आणि ऑनलाईन तुमचे नाव नाही असं सांगतो. ऑनलाईन करण्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड आणि राशन कार्डाच्या सर्व सत्यप्रती दिल्या होत्या, तरी त्यानं ते ऑनलाईन केलेले नाहीत म्हणून सर्व लाभार्थ्यांना आजपर्यंत राशन भेटलेलं नाही. या लोकांवर जे काही राशनाचा अन्याय झालेला आहे ते अन्याय होऊ नये म्हणून असं तत्काळ असं निवेदन माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे. धान्य दुकानदार आहेत किसन नेमाजी पोटे यांच्या विरोधात थोडीफार तक्रार करावी, जे काही त्यांनी ब्लॅकमध्ये माल विकत आहेत याच्यावर कारवाई करावी आणि यांचं लायसन्स रद्द करून जे काही आमच्या दोन गावांची समस्या आहे ते सोडवावी आणि दुसरं कोणाला लायसन्स परमिट द्यावं अशी इच्छा आहे. दरम्यान या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा व दुसऱ्या दिवशी स्वस्त धान्य दुकानदाराला माल वाटप करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा तहसील कार्यालय हदगाव समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील राशन धारकांनी दिला आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेक्स. घाटकोपर येथील रॉयल फॅब्रिकेशन्स दुकानात अब्दुल रौफ हे कामगारासोबत चर्चा करत असतानाच अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलने पेट घेतला. यानंतर त्वरित हा मोबाईल खिशातून बाहेर त्यांनी काढला. दरम्यान त्यांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र यापूर्वीही विक्रोळी व नांदेडमध्ये ही मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या. अशा वारंवार घडलेल्या घटनांमुळे मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नांदेड येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे 10 डंपर महसूल पथकाने छापे टाकून जप्त केले, यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले. तहसीलदार किरण आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकांनी कवठा असर्जन नागापूर परिसरात मोठी कारवाई केली. वाळू घाट लिलाव झाला नसतानाही वाळूची अवैध तस्करी केली जात होती. नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे 10 डंपर महसूलच्या पथकाने छापे टाकून जप्त केले. जप्त केलेल्या 10 डंपरला प्रत्येकी 1 लाखाप्रमाणे 10 लाखाचा दंड लावण्यात आलाय. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे वाळू तस्कराचे चांगलेच धाबे जाणार आहेत. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेक्स. पुलिस के एरिया में एक ट्रक ने जिसका रजिस्ट्रेशन लीड का है उसने एक आदमी का फेटल एक्सीडेंट किया और 3 आदमियों को जख्मी किया. इसकी वजह से काफ़ी लोग जमा हो गए थे, फिर भी वहीं के लोगों ने स्थानीय लोगों ने ट्रक को पुलिस स्टेशन तक लाने में मदद की और ड्राइवर और क्लीनर ये भी जख्मी कंडीशन में है. टोटल 1 मृत और 4 जख्मी हैं. इन सबका इलाज सुचारू रूप से चल रहा है, परिस्थिति कंट्रोल में है, किसी भी तरीके के अफवाह पे विश्वास ना करें. दरम्यान नागरिका ने ट्रक ड्राइवर व क्लीनर ला खाली खेचत बेदम चोक दिला. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुकर व पथकाने घटनास्थळी दाखल होत ड्रायव्हर व क्लीनरला ताब्यात घेतले. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. औरंगाबाद येथील खासगी संस्था महामंडळाचे अधिक
यावेळी राज्यातील खासगी शाळांकडून सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल यांनी आधार न्यूजशी बोलताना दिली आहे. राज्यातील खासगी शाळांकडून सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी औरंगाबाद येथे झालेल्या खासगी संस्था महामंडळाचे अधिवेशनात आधार न्यूजशी बोलताना दिली. दरम्यान राज्यातील हजारो खासगी शाळांनी शाळेच्या वर्गांवर दोघांच्या सरकार आणि शाळांच्या सहकारातून निसर्ग ऊर्जा उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे. 6 फेब्रुवारीला आमची जी बैठक झाली शिक्षण मंत्र्यांबरोबर, तर आमच्या शाळांचे जे रूफटॉप आहेत त्यांच्यावर सोलर पॅनल बसून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करता येईल. शाळा त्यांच्या पुरतं 1-2 रूम वापरून सोलर पॅनल बसवत आहेत, परंतु बाकीच्या उरलेल्या रूम जर सरकारने वापरल्या तर त्याचे अनेक फायदे आहेत आणि त्याच्यातून सरकारचं उत्पन्न देखील आहे. आपसात सहकार्य करून वीज निर्मिती कशी वाढवता येईल आणि अशी जर वीज निर्मिती रूफटॉपवर तयार झाली शाळांच्या, तर शेताचे शेत विकत घेऊन तिथं पिकअप शेती बंद करून ऊर्जा निर्मिती हे न करता शाळांच्या रूफटॉपवर निर्मिती होईल आणि जवळच्या जवळ शहरामध्ये खेड्यामध्ये त्याचे वापर होऊ शकेल, अनेक फायदे त्याच्यातले हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. मात्र राज्य शासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवल्यास शासनास अतिरिक्त आर्थिक मदत होईल असे विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात शिक्षण मंत्र्यांशी बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई डेक्स. तर हे होतं आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट.